काय करू श्यामा, माझा सुद्धा संताप होतो पण सुचत नाही काही। कुणाला ताकद होत नाही फिर्याद करायची, गुन्हेगाराचं नाव सुद्धा घ्यायची कुणाला हिंमत होत नाही। मी करतो फिर्याद, मी सांगतो गुन्हेगाराचं नाव। हुकुम तो हुकुम कुठे आहे श्यामा? श्यामा आता काय दे होऊ दे, सांगितल्याप्रमाणे हुकुम आणलाय। मलाही तीर्थ दे। जानकी, जातो हूँ।
बाहेर जाताना नेहमी मी जाऊन येतो हं असा निरोप घ्यायचा आणि आजच माझं नाव घेऊन मी जातो असं का बरं म्हणायचं? खरंच आज मी तुझा निरोप घेतो. नाही नाही, मी असं बोलू द्यायची नाही. असं काय करतेस बरं? आताच देवाला म्हणालीस ना तू सत्याचा वाली आहेस, न्यायाचा पाठीराखा आहे, तूच कसोटीच्या वेळा आणतोस, कसोटीला उतरणारे उतरतील. जातो जानकी. गोपाळ आई बघ की ग, बाबा आज मला शिकवताच बाहेर निघाले. बाबा शिकवता ना मला. गोपाळा आता तुला आई शिकली. गोपाळा नमस्कार कर, आशीर्वाद. आयुष्मान हो, विजयी हो, सत्याचं व्रत संभाळ आणि सगळं काही संभाळ. मित्रभागी राव मारला गेला, मी जिवंत राहिलो. श्रीमंत जाणते आहे कर्तव्यापुढे शोक आवरला पाहिजे. मराठी राज्यातले सगळे मानकरी नव्या पेशव्यांना मानाचा मुद्रा करायला उत्सुक झाले आहे. तलाव तलाव श्रीमंत परमाते परमिना परमेश्वर परम कदंबराते पेशवाईचा न्यायाधीश म्हणून श्रीमंतांना गादीकडे नेण्याचा मान माझा आहे. शास्त्री बुवा, तुमच्या या निष्ठेनं आम्हाला धीर आला. आमच्याही राज्यात तुमची नेमणूक कायम राहील. पेशवाई न्यायाचा दरारा हिंदुस्थानभर गाजत राहण्यासाठी आमची तरवार तुमची सदैव पाठ राखील, त्याची मला खात्री आहे. चला व श्रीमंत, ही पेशव्यांची मसनदी आहे. श्रीमंत बाजीराव या गादीवर होते तेव्हा भीमथडीच्या लाटांचा प्रतिध्वनी गंगा किनारी उमटत होता. माधवराव या गादीवर होते तेव्हा हैदर निजामापासून दिल्लीच्या पाछाईपर्यंत तिच्या जरीच्या तेजाने सारं हिंदुस्थान दिपत होत. आणि माधवराव थेऊरला वारले, आपण होतात तिथं
अंतकाळी आपण त्यांना वचन दिलं होतं, नारायण माझा आहे मी संभाळ करीन। शास्त्री भाऊ, शास्त्री भाऊ, ती कशाची वाटली श्रीमंत? कुठला पाऊल? ही पेशव्यांची मसलतच आहे, हिरवाच रंग आहे तिचा, रक्ताने लाल झालेला नाही। बापू हा काय पारखे झाला आहे? चला व श्रीमंत, बाईसाहेब अधीर झाले आहेत। नाही श्रीमंत, गादीवर कोणी नाही, गादी रिकामी आहे। माधवराव गेले, नारायणराव गेले, होय खरंच गेले ते, आठवत ना आपल्याला? गारद्यांनी घाव घातली तेव्हा त्याने किंकाई फोडली, काका मला वाचवा, काका मला वाचवा, काका काका काकाच्यातून मला वाचवा। नाही नाही, मी या गादीवर बसणार नाही। श्रीमान श्रीमान कसे बसतील? बाजीराव साहेबांची पवित्र गादी आहे, शत्रूचं रक्त पिऊन मस्त झालेली गादी आहे, त्यांच्यासारख्या भ्याडाला तिला स्पर्श देखील करण्याची हिंमत होणार नाही। शास्त्री बा, तुमच्या जागी दुसऱ्या कुणी असतात तर त्याची जीभच छाटू टाकली असती। दर रिकवीला तरवार गाजवी तो दिवशी सफे गंजी उडवीत होता। उत्तरेतल्या 54 पाचही राजानं एक वेळ जे दस्त केलं होतं, हे रुमशामच्या तत्त्वाला ज्यानं शह दिला, तो भ्याड 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 नामर्द पापी, गादीच्या लोभानं प्रत्यक्ष पुत्र्याचा खून करणारा मान। नारायणरावाचा खून मी केला? नाही नाही, मी नाही केला खून, या गार्द्यांच्या गर्दी, गार्द्यांच्या गर्दी, गार्द्यांनी खून केला आणि म्हणून या खुनी हरामखोरांना तुम्ही मनात शिरपणी दिले तर श्रीमंतांच्या पायपोसाजवळ सुद्धा उभं राहण्याची त्याची योग्यता नाही। त्या सुमीर सिंगाल हा मोठा भट, उचल उचल ती तरवार, म्हणजे तिच्यावर असलेले नारायणरावच्या रक्ताचे डाग तरी या मानकऱ्याला दिसतील। आणि या मारेकरी पेशव्यांच्या मुद्यासाठी तिष्ठत राहिलेल्या या ग्वालेरकर शिंदेचं, या नागपूरकर भोसल्यांचं अजून झोपलेलं इमान तरी जाग होईल। खबरदार शास्त्री बा, शास्त्री बा, आमच्या इज्जतीचा अपमान करणारी आणि गादीच्या धनावर पुराव्याशिवाय बेगुमान आरोप करणारी ही जीभ आता आवरा। पुरावा? होय पुरावा। शास्त्री बा, तुम्हाला न्यायाधीश म्हणून श्रीमंत माधवराव साहेबांनी पत्र घेतलं, त्यांच्या दौलतीच्या या धन्याची बेइज्जत करताना तुम्हाला पुराव्याचा जाप कुणी विचारणार नाही असं वाटलं? होय, पेशव्यांच्या दौलतीचा न्यायाधीश हा रामशास्त्री, भरपूर पुरावा असल्याशिवाय कधीही आरोप करणार नाही। शिंदे भोसले, मराठी राज्यातील मानकऱ्यांनो, हा पहा पुरावा, यांच्या सहीचा हक्क लोको। सुमन सिंग, खबरदार सुमन सिंग, सुमन सिंग मारा फिर। न्यायाची इज्जत राखण्यासाठी शिंद्यांच्या तरवारी रामशास्त्र्यांचं रक्षण करतील। शाबास शिंदे, दादीच्या इज्जतीसाठी बाहेर निघालेल्या तुम्हा वीरांच्या तरवारी बेइज्जत करणाऱ्याच्या रक्ताचा घोट घेतल्याशिवाय म्यान होत नाहीत हे मी जाणतो। माझा पुरावा खोटा ठरला तर खुशाल माझ्या रक्ताचा घोट घेऊन या तरवारी म्यान करा। राजेश्री सुमेर सिंग व जोरावर सिंग गार्दी निस्बत खासा हुजुरात यासी, तुम्ही समक्ष कबूल केल्याप्रमाणे रावास मारावे। त्याबद्दल तुम्हाला 5,00,000 रुपये रोख आणि नगर पुरंदर साष्टी हे 3 किल्ले देण्याचा करार केला असे। रघुनाथ बाजीराव, खास हस्ताक्षराची सही आणि श्रीमंतांचा खास शिक्का। आता खुशाल या मारेकरी मांगाला पेशव्यांच्या पवित्र गादीवर चढवा आणि या खुनी गार्द्यांच्या बरोबरीनं तुम्हा स्वामिनिष्ठांचे मुद्रे त्याला झडू द्या। सुमेर सिंग, सुमेर सिंग बाजूला हो। शास्त्री बुवा, राजकारणाचा कठीण मामला अंगावर पडला म्हणजे जाणतं नेणतं अनुचित कर्म घडतं हातून। अपधर्म म्हणून मनुष्याच्या हातून घडलेल्या अनुचित कर्माला शास्त्रात काही प्रायश्चित्त आहे का? आहे। असलं तर सांगा, ते आम्ही मोठ्या आनंदाने घेऊ। असल्या अनुचित कर्माला धर्मानं एकच प्रायश्चित्त सांगितलं आहे,
ते देहांत प्रायश्चित आहे. शास्त्री बुवा, तुम्ही आज पेशवाईची आबरू राखली, श्रीमंत माधवरावांच्या आत्म्याला समाधान दिलं, गादीला मुद्रा करण्यासाठी निघणाऱ्या मराठ्यांच्या या तरवारी मानाचा पहिला मुद्रा तुम्हाला करीत आहे. अवतारच तो नरवरा, अवतारच तो नरवरा, ब्रह्म भास्करा, सत्य धर्माचा हे त्रिवार मुचला तुला महाराष्ट्राचा, हे त्रिवार मुचला तुला महाराष्ट्राचा, तव सत्वशील चारित्र्य ज्ञात पावित्र्य जगाला भावी, तू पुण्यवंत आदर्श संत चंद्र सूर्य झलकती, कीर्ति तवरती वाढत्या तेज वाढत्या तेज, गातील उद्याची फुगे पवाडे तुझे, गातील उद्याची फुगे पवाडे तुझे, धोक्यात प्राण तरी भळेल ते दैमान, नट उर्मे सत्ते पुढे वाकते मान, समान पुरुषत देशाचा अभिमान, तुझ मुळे जगी वाढला, तुझ मुळे जगी वाढला, गौरव भला भरत खंडाचा, भरत खंडाचा.